अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। स्वामित्व गावठाण जमिनीचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून हद्द निश्चित करण्याच्या कार्यक्रमाचा महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास, क्रीडा तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। जामनेर तालुक्यातील वाकी गावापासून सर्वेक्षणाची सुरुवात करण्यात आली असून यावेळी जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी ग्रामस्थांना गावठाण भूमापन योजनेचे महत्त्व समजावून सांगितले, तर आमदार गिरीश महाजन यांनी ड्रोन उडवून स्वामित्व गावठाण योजनेचा शुभारंभ केला। या कार्यक्रमाप्रसंगी जामनेर तालुक्याचे तहसीलदार अरुण शेवाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव पंकज आयशा, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख जळगाव एसपी मगर, उपविभागीय अधिकारी जळगाव विभाग महेश सुरळकर, उप अधीक्षक भूमी अभिलेख जामनेर शीतल लेकुरवाळे, ग्रामसेवक राजू बोडखे तसेच लोकनियुक्त सरपंच सुधाकर सुरवाळे, उपसरपंच आरती तेली, सदस्य पूनम ढाकरे, कविता झलवार, राधा सरताळे, ईश्वर तेली, प्रकाश सरताळे, बापू पाटील आणि सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। भाऊ सर्व लोकांना माहित आहे काय आहे स्वामित्व योजना? हे कोणाचा सर्वे नंबर आहे? कोणाचा गट आहे साहेब? कोणाचा गट आहे? नारायण किशन नाही माहीत झाले मामा। हे कशासाठी करतोय? कल्पना नाही, कल्पना द्या यांना जरा। ते आता पाय काय होत होत, एक आम्ही सर्वे हातातून करत होते तर काही अडचण होऊ शकत होती की कमी जा शहरा क्षेत्र। आता 7-12 होता पूर्वी, म्हणजे आता पण आहे। आता ह्यानंतर सगळ्यांचे प्रॉपर्टी कार्ड होणार ना, प्रॉपर्टी कार्ड तयार होणार आहे। प्रॉपर्टी कार्ड साठी हे सगळे शेताची हे सर्वे, हे पूर्वी खूप पैसे देऊन आम्ही ज्यावेळी तुम्हाला सर्वे करायचे असतात, विक्री करायचे असतात, तुम्ही पैसे देत होते, मोजणी होत होती, ती मोजणी सगळ्या ठिकाणची होणार आणि तुम्हाला अधिकृत हे प्रॉपर्टी कार्ड भेटणार। किंवा प्रॉपर्टी कार्ड भेटला ते तुम्हाला जे 7-12 जे होता त्यांचे जे हळूहळू प्रॉपर्टी कार्ड होईल। आणि गावठाणमधले जे प्रॉपर्टी कार्ड होईल, प्रॉपर्टी कार्ड झाला तर तुम्हाला तुम्ही सांगू शकतात ही क्षेत्र जो आहे यांची मोजणी जी झालेली आहे हे क्षेत्र माझं आहे आणि यासाठी निधी तुमची लागणार नाही। आता शासकीय निधी यासाठी मंजूर आहे हे योजनासाठी आणि पूर्ण गावठाण एरियामध्ये गावठाणच्या पूर्ण हे प्रॉपर्टी कार्ड निर्माण होणार आहे। तर आता जे मोजणी वगैरे ज्यावेळी करायची होती पूर्वी ते करायची आता गरज नाही, कारण की म्हणजे ज्यावेळी करणार पण एक वेळी ते करायची काय गरज नाही। आता तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड भेटेल, माझा एवढा क्षेत्र आहे, माझ्या क्षेत्राची ह्या सर्वे नंबर ह्या पासून तिथपर्यंत आहे ते तुम्ही सांगू शकता। नकाशा सगळा भेटते बँकेत वगैरे आपल्याला। हा, सर्वात महत्वाचं हे बाब आहे की पूर्वी का बँकेला तुम्ही गेले गाडी बंद करायची ठीक आहे। ड्रेनेज करायची
आज वाकी खुर्द तालुका जामनेर येथील गावठाण ड्रोन सर्वेचे उद्घाटन माननीय मंत्री महोदय गिरीशजी महाजन सर यांच्या हस्ते पार पडलेलं आहे. आपण आजपासून जामनेर तालुक्यामधील एकूण 130 गावांमध्ये गावठाण ड्रोन सर्वेचा कार्यक्रम पार पाडणार आहोत. गावठाण ड्रोन सर्वे हा मुख्यतः गावठाणामधली जी घरं आहेत त्या घरांची मोजणी करून सर्व धारकांना प्रॉपर्टी कार्ड म्हणजे मिळकत पत्रिका देणे आणि त्यांचा नकाशा आणि सनद देणे हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. ही जी योजना आहे ती माननीय पंतप्रधान भारत आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येत आहे आणि आपल्या तालुक्यामधील 130 गावं आपल्याला करायची आहेत आणि सोमवारपासून आपण प्रत्येक गावामध्ये मार्किंग करून चुना मार्किंग करून प्रत्येक प्रॉपर्टीचं मार्किंग करून ड्रोन फ्लाय करून नकाशे तयार होतील. आधी त्या नकाशांचं डिजिटायझेशन होईल, नंतर प्रत्येक गावात जाऊन धारकांची चौकशी करण्यात येईल. धारक योग्य आहेत की अयोग्य आहेत ते गाव नमुना 8 वरून ठरवलं जाईल आणि त्याच्यानंतर मग हा नकाशा आणि प्रॉपर्टी कार्ड आणि सनद ही फायनल होईल आणि प्रत्येक धारकाला त्याची सनद ही वाटप करण्यात येईल. या योजनेचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार हे करत आहेत. ग्रामस्थांना किंवा जिल्ह्याला किंवा अजून कोणालाही खर्च करण्याची गरज नाही आहे. म्हणजे सगळ्या घरांची मोजणी ही शासनातर्फे करण्यात येईल, नकाशा शासनातर्फे देण्यात येईल, सनदही शासनातर्फे देण्यात येईल. फक्त सनद फी असणार आहे शासनाने ठरवलेली, ती मात्र प्रत्येक धारकाला द्यावी लागेल. आज आपल्या गावाकी खुर्दमध्ये आज गावाचा सर्वे दौरे करण्यात आला. आज जिल्ह्यातून पहिलं गाव आपलं निवडण्यात आलं की सगळ्यात महत्त्व मधलं आपल्या गावाला भाग्य मानलं जातं आणि ते उद्घाटन सोहळा आपल्या महाराष्ट्राचे मंत्री साहेब गिरीशभाऊ महाजन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच कलेक्टर साहेब, शिवसाहेब, तहसीलदार साहेब, तसेच आपल्या भूमापक मंडळाची पूर्ण अध्यक्ष साहेब आणि पूर्ण गावातील मंडळी, परत सगळे प्रशासकीय अधिकारी ह्या कार्यक्रमाला आवर्जून हजर राहिले. त्याच्याबद्दल मी त्याचं अथक अभिनंदन करतो, स्वागत करतो. आणि जिल्ह्यातून गावठाण ड्रोन सर्व्हेची सुरुवात तुमच्या वाकी खुर्द गावापासून झाली, त्याबद्दल जिल्ह्यातून गावठाण सर्व्हे ड्रोन दर्वे पहिलं गाव वाकी खुर्द यांना देण्यात आलं, त्याबद्दलची थोडीफार माहिती. आज ते स्वामित्व योजना जो आहे त्या अंतर्गत ड्रोन मार्फत पूर्ण गावठाण हद्दीची मोजणी होणार आहे आणि त्यानंतर सगळे इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी होल्डर्स जे असतात त्यांना प्रॉपर्टी कार्ड नकाशेसहित देणार आहे. त्यामुळे काय होणार, उद्या लोकांना जे बँकेच्या प्रकरण असेल आणखी काही प्रकरणासाठी ते एक टायटलसारखा एक त्यांच्याकडे हे राहणार. हे भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि आज ह्या गावात ते सुरुवात करतो आहे आणि पूर्ण मला वाटतं जळगाव जिल्ह्यासाठी ते पूर्ण पुढचे 2-3 वर्षांमध्ये सगळे गावठाण क्षेत्र मोजणी करण्याच्या संकल्पना भारत सरकारची आणि महाराष्ट्र शासनाची आहे. आता आपण जामनेरमधील वाखी या गावी आहोत. महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत गावठाण ड्रोन सर्वे करण्यात येत आहे, तर याचेच उद्घाटन आज वाखी येथील वाखी गावी करण्यात आला. तर याचे उद्घाटन राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन, त्याचबरोबर जळगावचे कलेक्टर अमन मित्तल यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. व वाखी या गावापासून याची सुरुवात करण्यात आली असून इथून पुढे 130 गावांचा सर्वे करण्यात येणार असल्याचे त्यांनी आपणास सांगितलेले. कॅमेरामन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.